lovely. आउ का नको झालाय कारण की भरपूर गर्दी झाली और तिथे बघा तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे. तर आपण गेलो तर अजून गर्दी आहे ना. तर आपण गेलो तर अजून गर्दी आहे पण जायचं तर आहे तो नंतर थोडा वेळा जाऊ आपल्या ग्रुपचा फोटो काढू. पब्लिक चालली आहे आपण पण जाऊ खालतो. पाय शूज नाहीये तरी आम्ही चाललो खालती वरती करून डायरेक्ट ट्रेक करायला जो धबधब्याचा रस्ता. एवढं वरती जाऊन पण एन्जॉय करायला भेटलं पाहिजे ना. पब्लिक भरपूर तिकडे वरती पण खरं त्यांनी यायचं होतं पण आलं नाही. 12:36 झालं त्यामुळे जाण्याची मजाच पडली यार. नाही सारे हालू 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 चाल पडली तर लागल डायरेक्ट सावकाच सर दगडामध्ये सावकाच चालावं लागलं. काका तुम्ही काय करताय त्या मुलीला कसं गुंतवलं बघ धार सोली कबली धार एन्जॉय फुल एन्जॉय चौथी चाललं काय कापलं माझ्या आयथिंग मोबाईल तर लागलं डायरेक्ट सावकाश सावकाश जातो. आणि हा समोर धबधबा पब्लिक पाठी म्हणून भरपूर पब्लिक येते. दादा पण आला आमचा. कुठून आलं तुम्ही? कल्याण किती लांब आलं आणि आपण इथे जवळ तरी येत नाही. मुंबईवर येत असतो मुंबई पुणे आपले इथले लोक यायला मागत नाही. ट्रेकिंग फुल ट्रेकिंग चालू इकडं काही सावकाश पडले डायरेक्ट खाली जत्रा कि बा सावकाश सावकाश चाल बाबा मजा. आणि इकडं दादा कसं वाटतं मजा का? पाकिस्तान पाकिस्तान वरून आलं आमच्या आजून रिमोट बघायला. आणि तू कोण अंदमान निकोबार का? अंदमान निकोबार मध्ये आलाय गावात बघा थंड वातावरण होतं. पब्लिक पण भरपूर आहे आणि वातावरण पण थंड थंड छान आहे. पापा बघा पावसात छत्री तू उभा राहिला कशाने तुम्ही भिजलेत का रे बाबा? हो काय खरं आमचं लहान लहान पोरं घेऊन येऊ नका कारण की पडला तर काहीच नाही. जवळ तुम्ही या तुम्ही मजा करायला या तुम्ही या एन्जॉय करा पण लहान पोरं कुटुंब घेऊ नका. येऊ रिस्की बघा किती आहे आमची दाडताला पाटले रिअल मध्ये किती लहान पोरं आहे बघा. एवढ्या पोराला एवढ्या हाईट वरती घेऊन येणं किती चुकीचं आहे. काढलं तर डायरेक्ट डगात. आणि गँग आम्हाला भेटले. तू कुठला आता? कल्याण. तू कल्याण? तू सगळी कल्याणची गँग आहे. अफगाणिस्तानचा आहे. अफगाणिस्तान मागवला याला. लांब पोरं का घेऊन येतात तुम्ही यार? एवढे एवढे लांब पोरं पाणी एवढा वाढला आहे. एखादा जर गेला खालची नाही खाली जाईल ना. एवढा खालची खोल आहे बाबा. किती लांब पोरं येतं बघा. एवढी लहान लांब पोरं आणल्यात बाबा. किती लहान आहे एवढं पोरं. पाणी किती वाढलं तुम्ही बघा. तुम्ही अरे वरून ढगल पडला ना पण सार सार एक नाही दोन ना राहणार वरचा खाली पडला तर पब्लिक काय ऐकणार सांग मला. तू पब्लिकला झाला येड आणि येऊ पुढे काढला येडा आलाय. त्याला
बसून बसून यायला लागतंय ना, मग काय जायची गरज काय वरती गाणं मला तुम्ही आता तर रेस्क्यू ऑपरेशन चालू करायचं आता फुल एन्जॉय बाजूमध्ये एकदम आणि दूध भेटतो मला कल्याण करतात रुपये फुल एन्जॉय करतो आपलं पब्लिक बघा थोडा पाऊस असेल बघ आणि आता मी निघतोय घरी एक होतला एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला चलो बाय तुम आता निघतोय ना आणि तिकडं पब्लिकची मजा लागा तुम्ही मी आता निघतोय घरी जायला पार्टी फक्त ऑर्डर करू आता 70-70 आहे ना बाहेर काढला आम्ही खरं की लांब पोरं घेऊन नका येऊ मेन वस्तू म्हणजे दोन दोन दीड किलो वरती पोरं वरती ती वरती पोरं घेऊन नका येऊ कारण की एवढा मोठा रिस्की ऑर्डर झाले आणि पाण्याचा प्रवाह वाढला तिकडे तिकडं हां ऑर्डर बोलल्या नाही मग आपली फुलं काका पण भेटले ना मला पाय सांभाळून टाका विदाउट चप्पल आहे कारण की मंदिर झाले विदाउट चप्पल यायला लागते एवढी पब्लिक अजून येते बाहेर ना आणि एवढी पब्लिक किती पब्लिक येणार दादा किती पब्लिक येणार अजून इथे नका जाऊ हे खूप डेंजर आहे आज डेंजर आहे लहान लहान पोरं घेऊन खरंच येऊ नका इथे आम्ही 17 जण रेस्क्यू केले मगाचपासून आम्ही 10-15 पोरं तिकडनं रेस्क्यू केलेत पडता पडता वाचवलेत कृपया करून लहान पोरं चुकून पण घेऊन येऊ नका खूप जीवाचा धोका आहे बघा किती छोटा पोरगा बघा 1.5-2 वर्षाची पोरगी ती तुला घेऊ आलेत मजा करायला किती आहे काही 1.5 वर्षाचा पोरगा आणले ते 1.5 वर्षाची पोरगी असेल तू ती काय समोर उभी आहे एक तर कांद्यावरती घेऊन वरती 5 वर्षाच्या पोरांना घेऊन काही लहान पोरांना घेऊन येणं टाला कारण की मगाशी आम्ही 10-15 जणांना रेस्क्यू केला मगाशी पोरांना कारण की परतीचा प्रवास झाला कारण की भरपूर वेळ थांबलो आणि भरपूर वेळ एन्जॉय केला बस झाला मठामध्ये गेलेलो सगळ्यांकडे दर्शन घेऊन झालं आता पावसात भिजून पण वाटवला एकदम खतरनाक वाटलं नाही त्या पायांची मेन म्हणजे दगडे लागतात एवढी मोठी टपाटप टपाटप आई शपत नाही निशे चेंजिंग रूम आहे क्या हां आहे आहे ना थँक्यू इधर आहे उधर आहे मत करू थँक्यू वेलकम ब्रो चलो आगे बढ़ते हैं काही आरामात जा काही काही नाही असं आलोल पाडतं बघा जपून जपून चाल फुल एन्जॉय ना हवा झाली ना हवा तिथं उभा न राहता धबधब्याच्या खाली न राहता आम्ही भिजून आलो कारण तेवढा वारा होता हे मेन तास ते भाई डोपा फुटायला वाट लागलो खाली वरती वॉटरफॉल मजा केली सगळीकडे मजा केली आता गपचूप वरचा रस्ता माझं पण गाडा सिंगल सिंगल ब्रो सुसाट घरी लहान पोरांना धबधब्यावर भेटून येऊ नका मगाशी तुम्ही बघितला माकड माकड बघ कसलं वारे माकड्या मोबाईल घेतलं मग आईचा गावात धरून देतो जड काही मोबाईल धरून तो बघा पांड्या मास्तर इकडची माकडा कमी झाल्या आता इकडे आले पांड्या मास्तर येऊ काय रे पप्पी केला पप्पी दे मागला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे काय खायला चमाट काय खाल्लं हे आलाय चौकून चौकून हाडत का तुम्ही अशी चौकून कशी काय चौकून हाडत ही इथं बसले तर बघ हे भाऊ भाई वाढत ना तुलाच घेऊन जाईल तू थांब नको तो उतर जाणं का बस हा मग हा शिवलिंग आहे नक्की या आणि एन्जॉय पुढे
फिरण्यासारखं तर भरपूर आहे गाईस. हेलो आते गाइस, पूर्ण भरपूर फिरलो आम्ही. आता कल्याणची गँग ना सोबत, कल्याणची. आता ना आता लंच करू आणि पुन्हा भेटू. लंच करू मी जेऊ, महाप्रसाद महाप्रसाद खाऊ आणि परत भेटू. लंच नको बोलू, महाप्रसाद महाप्रसाद पूरा ग्रहण करूया आणि परत भेटूया. आणि वातावरण खूप शांत आहे, पावसाला पडल्यावरती आनंद वेगळंच मावण्यासारखं होतो. कंपनीत ना काम करून थकून इकडे यायचा. अजून पब्लिक चालू आहे, एक वाजता बंद होतो पण आज संडे म्हणून बंद असेल केला आय थिंक, कारण की गुहा येते एक वाजता कम्प्लीट बंद होते एरवी. आणि आता आज तर वीकेंड आहे, संडे आहे, त्यामध्ये नसेल बंद केला. विचारू नका कसा काय बोलला, भीक रे त्यांना तुम्ही आता दर्शन चांगले लाईन बघितली म्हणून आवाडत झाले. समोरचा व्ह्यू दाखव, समोरचा व्ह्यू बघा कसा आला वाटतो. जेवायला बसलो मी, निघालो बाहेर आता आणि आता आलोय घरी. दर्शन झालं, जेवण झालं, महाप्रसाद झाला.